नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजचे काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नियंत्रण कमिटी मसाला मार्केट तमाम माथाडी कामगार कार्यकर्ते मुकादम वारणार व्यापारी महिला पालावाली व अन्य घटकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला नवी मुंबई तुर्भे येथील एपीएमसी मसाला मार्केट येथे झालेल्या भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी एकनाथ जाधव गुलाबराव जगताप सी आर पाटील ऋषिकांत शिंदे रविकांत पाटील पोपटराव देशमुख भारती पाटील रमेश पाटील अशोक दुधाने आदी मान्यवरांसह युनियनचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने माथाडी कामगार व महिला वर्ग उपस्थित होता हे पद मिळाल्यामुळे कामाची जबाबदारी ही वाढलेली आहे महाराष्ट्रात लाखो मराठी उद्योजक घडवण्याची जबाबदारी महाराष्ट्रात लाखो मराठी उद्योजक घडवण्याची जबाबदारी आहे त्या दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यापासूनच आम्ही आमचे दौरेही सुरू केले आहेत असे प्रसंगी नरेंद्र पाटील यांनी म्हटले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी मला दिलेली आहे आणि आज आमच्या चौदा मार्केटच्या माथाडी कामगार कामगारांनी महिला कामगारांनी आणि व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे सत्कार आयोजित केलेला आहे नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक करायचा आहे त्या दृष्टिकोनातून गेल्याच आठवड्यापासून आता आमच्या दौरे त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत व्यवसाय करण्याचं एक सोपा मार्ग आहे दरवेळेला मोठाच व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही आहे आणि या व्यवसायामध्ये माथाडी कामगार काबाडकष्ट करणारा कामगार वर्ग शेतकरी वर्ग सहभागी होऊ शकतो या बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक बारके टेम्पो रिक्षा या सगळ्या वाहनांची गरज लागते हे सगळे वाहनं जर आपल्या माथाडी कामगारांनी महामंडळाच्या योजनेच्या अंतर्गत जर विकत घेतले तर माथाडी काम आणि जोड व्यवसाय हा दोन्ही होऊ शकतो कित्येक माथाडी कामगारांचे स्वतःच्या रिक्षा आहेत परंतु जर हे महामंडळामधून योजनेचा लाभ घेतला तर व्याज परतावना महामंडळातून मिळेल आणि छोटा व्यवसाय तो त्या ठिकाणी सुरू करू शकतात मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये या मार्केट यार्डातले संचालक आहेतच परंतु महाराष्ट्रातले वेगवेगळ्या विभागातले संचालक मंडळ त्यांच्या बाजार समितीमध्ये निवडून ह्या बाजार समितीमध्ये सदस्य म्हणून येतात प्रत्यक्षामध्ये त्यांचं पद जर रद्द संपलं असेल मुदत जर संपली असेल तर नक्कीच त्यांनी त्या ते ठिकाणी पायउतार केला पाहिजे परंतु काही संचालक मंडळ कोर्टात गेलेत आणि त्यांनी स्टे आणला आहे पण तो स्टे जास्त वेळ टिकणार नाही कारण तो तात्पुरता आहे बाजार समितीमध्ये आज या ठिकाणी मोठा बदल होतोय खंडातील हा बाजारपेठ आहे काही आमचे व्यापारी प्रतिनिधी हा इंटरनॅशनल मार्केट व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न करतात अशाच वेळेला या बाजार समितीची पाहिजे तशी योग्य अवस्था होत नाही दुर्लक्षपणा होतो पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पाणी किंबहुना गोडाऊनमध्ये पाणी वरती छत गळती आरोग्याच्या दृष्टिकोनातून अयोग्य प्रकार आहे आता या सगळ्या गोष्टी आहेत संचालक मंडळाने डोळ्यात तेल घालून हे इंटरनॅशनल मार्केट होण्याकरिता काम केलं पाहिजे आणि योग्य पैसा योग्य ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे याच्यासाठी संचालक मंडळांनी प्रयत्न केला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट प्राजक्ता कांबळेसह डांगे जनादेश वृत्तवाहिनीकरिता